एका सामान्य कुटुंबातील बॉक्सरने अनेक होतकरू मुलांना बॉक्सिंगचे धडे दिले. त्यातले अनेक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकले. गरिबांच्या व्यवस्थेतून बॉक्सर घडवणारे प्रशिक्षक विजय गुजर यांची ही गोष्ट. मी काशेवाडी भागातून एक गरीब कुटुंबातून मी बॉक्सिंग खेळायला चालू केली होती. पण त्या टायमेला माझा प्रवास खूपच अडचणीमध्ये आणि खूपच आर्थिक ह्याच्यामध्ये गेला माझा, की मला सपोर्ट नव्हता काय. मी बॉक्सिंग खेळत असताना मी राष्ट्रीय पातळीवरती मी सहभाग झालो. त्यानंतर मला रेल्वेमध्ये भरतीचा चान्स आला. मी रेल्वेमध्ये गेलो, तीनदा रेल्वे भरतीमध्ये मी चॅम्पियन झालो. पण काय राजकारण कारणाने मला भरती केलं नाही. काय त्यांनी मला पैशाची मागणी केली, हे ह्या गोष्टी मला माहीत पडल्या की पैसे द्यायला लागते अशा ठिकाणी. तर त्या ठिकाणी मला माझी ऐपत नव्हती तितकं की मी पैसे भरू शकतो. पण त्या गोष्टी मला सांगितल्या गेल्या नाही की तू तीनदा रेल्वेमध्ये भरती झाले पण तुम्ही ह्या गोष्टी का नाही सांगितल्या. तर त्या माध्यमातून मी नाही का स्वतः मग नाही का आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनचं मी कोर्स केला. आयबाव 1 स्टार, आयबाव 2 स्टार. त्यानंतर मी माझ्या भागातली जे गरीब कुटुंबातील खेळाडूंना मी समर कॅम्पच्या माध्यमातून मी गेल्या 20 वर्षापासून मी बॉक्सिंग फ्री शिकवतो मी पोरांना. आणि माझ्याकडून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार पण घडला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू पण घडल्यात. खेळो इंडियामध्ये मेडलिस्ट खेळाडू पण माझ्याकडून घडले आहे. विजय सरांनी 2000 सालामध्ये पुण्यातील भवानीपेठेत बॉक्सिंग समर कॅम्प सुरू केला. वस्तीतल्या मुलांची ऊर्जा लहानपणापासूनच चांगल्या गोष्टीसाठी वापरली गेली तर त्यांचं भविष्य चांगलं घडू शकतं हे विजय सरांनी ओळखलं. या समर कॅम्पमधून आत्तापर्यंत 400 हून अधिक राज्य पातळीवरचे आणि 70 हून अधिक राष्ट्रीय बॉक्सर्स त्यांनी घडवले. सलमान शेख या त्यांच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून शिवछत्रपती पुरस्कार मिळवले. तर राष्ट्रीय पातळीवर 3 पदकांची कमाई केलेल्या रेनॉल्ड जोसेफने देखील विजय गुजर सरांचे आभार मानले. आय एम अ नॅशनल मेडलिस्ट प्लेअर फॉर महाराष्ट्र. आय हॅव बीन स्टेट गोल्ड मेडलिस्ट फॉर 4 टाइम्स इन अ रो एंड नॅशनल मेडलिस्ट 3 बार हूँ मैं. मेरे जो कोच है मिस्टर विजय गुजर सर, वो यहाँ पर समर कैंप लेते हैं. हर साल इनका समर कैंप होता है ड्यूरिंग मई एंड जून, अप्रैल मई जून महीने में. और मैं भी यही समर कैंप का रिजल्ट हूँ. मैं ऐसे ही ज्वाइन किया था समर कैंप में, तो मेरा जो टैलेंट है सर ने पहचाना और वहाँ से फिर मैं जो सर ने मुझे पूरा बेसिक्स से लेके एडवांस जो अभी मैं खेल रहा हूँ महाराष्ट्र के लिए, उनने मेरे को गाइड किया. एंड यहाँ पर जो हिडन टैलेंट्स है जिनको पता नहीं कि उन लोग गेम में अच्छे है क्या नहीं, तो यहाँ पर वह सर ढूंढते कि इनमें फ्यूचर है. एंड ये समर कैंप की वजह से हमारे जो सीनियर प्लेयर है और एक सलमान शेख, वो भी पाए गए, वो इंडिया के लिए खेलते. एंड यहाँ से बहुत अच्छे अच्छे प्लेयर्स इन फ्यूचर यहाँ से पाए जाएंगे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉक्सिंग शिकत असलेल्या समीक्षा सूर्यवंशी सांगते की आर्थिक परिस्थिती वाईट असताना देखील विजय सरांनी वडिलांसारखं प्रेम आणि निष्ठा दाखवून तिला मार्गदर्शन केले. मला बॉक्सिंगमध्ये म्हणजे मला काही बॉक्सिंग आवडत नव्हतं, जस्ट बिकॉज माझ्या पप्पांचं स्वप्न होतं म्हणून मी बॉक्सिंग स्टार्ट केलं. आधी मी ॲथलेटिक्स करायचे पण ते खूप ट्रॅव्हलिंगसाठी खूप लांब पडत होतं म्हणून मी बॉक्सिंग स्टार्ट केली. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या पप्पांचं स्वप्न होतं नॅशनल मेडलिस्ट होणं, बट त्यांची सिच्युएशन असल्यामुळे ते नॅशनल नाही खेळू शकले. बट लकीली नॅशनल रेफरी होऊ शकले. अँड द सेम वे मला पण आता नॅशनल मेडलिस्ट व्हायचं आहे. अँड द ओनली थिंग विच हॅव टेल यू की आय रिअली थँक माय सर विजय गुजर, कारण की त्यांच्या सपोर्टशिवाय इट वॉज इम्पॉसिबल. ते माझे बेसिक कोच आहे आणि आता मला माझे सर स्टेट नॅशनल लेवलसाठी तयार करतात ते. अँड मी एक गोष्ट सांगेल की फीजबद्दल, की कंडिशन नसल्यामुळे पण सर आम्हाला काही बोलत नाही फीजबद्दल जास्त, ते एक्सेप्ट करतात ॲज अ वे. म्हणजे आपली सिच्युएशन जरी नसेल तरी सर ते विचार नाही करत फीजसाठी जास्त. कोण बाकी क्लबवाले टॉर्चर करतात पण आमचे सर असे बिलकुल करत नाही. ते फीज एकदम होल हार्टेडली ॲज अ पेरेंट ट्रीट करतात आणि ते काही फीसाठी कोणाला एवढं हे करत नाही की फीज पाहिजेलच आहे आणि मगच एंट्री भेटेल असं नाही.
विदाउट फी सुद्धा तेच डेडिकेशन, तेच लव, तेच डिवोशननी आम्हाला ते शिकवतात. दॅट्स अ व्हेरी बिग थिंग. अँड आय जस्ट लुक द वे माय फादर ट्रीट्स मी, द सेम फेस आय सी इन माय कोच, बिकॉज ही इज माय सेकंड फादर. आय वुड टेल यू द वे ही गाईड मी, टीच मी अँड ईच अँड एव्हरीथिंग वॉट आय एम टुडे इज जस्ट बिकॉज ऑफ माय पेरेंट्स अँड माय कोच विजय गुजर सर. थँक यू. गरीब कुटुंबातील खेळाडूंना गरज असते आधाराची. बऱ्याचदा उत्तम खेळाडू असूनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने हे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकत नाही. पण विजय गुजर यांच्यासारखे प्रशिक्षक या खेळाडूंसाठी जीवाचे रान करतात आणि गरिबांच्या वस्त्यांमध्ये जन्माला येतात नॅशनल इंटरनॅशनल चॅम्पियन्स.